नमस्कार मित्रांनो माय मिलमध्ये आपलं स्वागत आहे ज्यावेळेस आटाचक्की ही उलटी चालते याचे मूळ कारण आपल्याला सांगणार आहोत ज्यावेळेस पारेशानमध्ये जेव्हा डी पी वरून लाईन जाते आणि तिथे फ्यूज एक्सचेंज केले जातात त्यामुळे आटाचक्की ही उलटी चालते आणि ते आपल्याला आपल्या आटाचक्कीमध्ये जे फ्यूज इलेक्ट्रिक फ्यूज दिलेली आहे त्याची अदलाबदल केल्यानंतर आठाचक्की ही व्यवस्थित चालते जो पहिला फ्यूज आहे तो दुसरा सेकंड फ्यूजमध्ये टाकून द्यायचा आणि सेकंडवाला फ्यूज हा पहिल्या फ्यूजमध्ये वायरिंग करायची अशा प्रकारे फ्यूजची वायरिंग चेंज केल्याने किंवा मोटर मध्ये बी पण आपण चेंज करू शकतो पण सर्वात सोपी म्हणजे फ्यूजमध्ये अदलाबदल केल्याने ही पूर्ववत व्यवस्थित चालते अशा प्रकारे व्या व्हिडिओ हा शॉर्टकट व्हिडिओ आपल्याला मी तयार केलेला आहे मित्रांनो धन्यवाद आपल्याला व्हिडिओ कसा आहे आवडला असेल तर जरूर लाईक अँड शेअर करा